मी अनुपमा चवरकर, सुएसो माध्यमिक विद्यालय कुरुळ या शाळेत गणित हा विषय शिकवते. आजच्या पाठात विद्यार्थी वस्तूंचा वापर करून संभाव्यतेमधील नमुना अवकाश कसा तयार करायचा हे शिकणार आहे. समजा आज क्रिकेटचा सामना आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये, आणि मी तुम्हाला विचारलं की काय आज काय होईल बरं सामन्याचं, काय सांगाल तुम्ही? भारत जिंकेल, पाकिस्तान जिंकेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही सांगता येईल का त्या सामन्याबाबत? पाऊस पडल्यामुळे मॅच ड्रॉ होऊ शकते. तुम्ही तीन वेगवेगळी उत्तरं मला दिली. तो सामना अनिर्णित राहील, भारत जिंकेल किंवा पाकिस्तान जिंकेल. पण यापूर्वी आपण प्रयोगशाळेमध्ये एक प्रयोग केलेला आहे इयत्ता 8वी 9वीमध्ये की मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली तर काय होईल, या प्रश्नाचं उत्तर काय सांगाल तुम्ही? पांढरी भुकटी तयार होईल. मग त्या भुकटीचं नाव काय? मॅग्नेशियम ऑक्साईड. आता बघा, मी तुम्हाला हा प्रश्न विचारला तर याच्यामधून तुम्ही फक्त एकच उत्तर सांगू शकता की मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढऱ्या रंगाची पूड तयार होते. अशा रोजच्या व्यवहारामध्ये अशी काही उदाहरणं आपल्याला माहिती असतात की त्या प्रश्नांची अनेक उत्तरं येऊ शकतात, निश्चित एक असं उत्तर आपल्याला सांगता येत नाही. माझ्याकडे एक हे नाणं आहे आणि मी हे नाणं समजा वर उडवलं तर मला काय मिळेल? आता ह्या ज्या दोन शक्यता आहेत या मला लिहायच्या, मग मी हे कसं लिहिणार आहे? ज्या शक्यता मिळालेल्या आहेत त्या मी संचाच्या पद्धतीनं लिहिते. एकतर हेड मिळेल किंवा आपल्याला टेल. आता मी इथे काय केलं की मी एक नाण्याच्या ऐवजी समजा दोन नाणी घेतली आणि दोन्ही नाणी मी एकाच वेळेला उडवली तर मला काय काय मिळू शकतं, ये बरं तू? सुरुवातीला रोजच्या व्यवहारातील भाषा वापरून मी यादृच्छिक प्रयोग व मिळणाऱ्या निष्पत्ती या संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितल्या. नंतर मिळणाऱ्या निष्पत्तींचा संच कशाप्रकारे लिहायचा हे उदाहरण घेऊन समजावून सांगितलं. HT. आता मी तुम्हाला काही कार्ड देते आणि काही वस्तू देते. या कृतीमागचा माझा हेतू विद्यार्थ्यांना मूर्त वस्तूंचा वापर करून नमुना अवकाश तयार करण्याचा अनुभव देणे. त्यासाठी मी दोन प्रकारच्या वस्तू दिल्या. प्रत्येक प्रकारची एक एक वस्तू घेऊन विद्यार्थ्यांना जोड्या बनवायला सांगितल्या. गट क्रमांक 1. तुम्हाला दिलेल्या स्केच पेनच्या प्रत्येक पाकिटातून एक एक पेन काढले तर तयार होणाऱ्या जोड्या लिहा. कोणकोणत्या जोड्या तुम्हाला मिळाल्या सांगा बरं. R1 मैरत बिकमसात R1 P2 R1 P2 R1 R2 G1 R2 G1 R2 R2 बरं. हा तुम्हाला आता जो संच मिळालेला आहे ह्या ज्या जोड्या लावल्या त्याला आपण संच म्हणूया. काय केलं ते मिळवण्यासाठी तुम्ही? या मोठ्या पाकिटातून एक B2 पेन काढला व त्यातून ह्या जोड्या लावल्या. B1 O2 B1 G2 B1 P2 अशा प्रकारे मी 16 जोड्या काढल्या. गट क्रमांक 3. तुमच्या कपड्याच्या कपाटात हँगरवर एक शर्ट, टी शर्ट व कुर्ता व दुसऱ्या 3 हँगरवर एक पॅन्ट, जीन्स व पायजमा लावला आहे. तुमच्या पसंतीनुसार एकच वेळा जीन्स व पॅन्टची जोडी काढली तर तयार होणाऱ्या जोड्या लिहा. कोणत्या पण जोड्या मिळाल्या तुम्हाला? S1 P1 तो संच कशा प्रकारे तयार केला सांगा बरं. मला शर्ट घेऊन मी पॅन्ट घेतली तेव्हा मला S1 व P2 अशी जोडी मिळाली. P2 तिथे का म्हटलं? P2 आणि S1 असं का म्हटलं? कारण P1 म्हणजे पहिली पॅन्ट, P2 म्हणजे दुसरी पॅन्ट. की एखादा आपण प्रयोग करतो आणि त्या प्रयोगामध्ये आपल्याला जी उत्तरं मिळतात त्याला निष्पत्ती म्हणतात. आणि ही जी तुम्ही संच लिहिलेला या संचाला आपण नमुना अवकाश असतो. नमुना अवकाश ही संकल्पना तशी सोपी आहे, परंतु एखाद्या प्रयोगामध्ये निष्पत्तींची संख्या जशी वाढत जाते तसा नमुना अवकाश लिहिणं अवघड होऊन जातं, त्यामुळे विद्यार्थी गोंधळून जातात. या कृतीमुळे
सर्व वस्तू, सर्व जोड्या मूर्त स्वरूपात विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर असतात. तसंच विद्यार्थ्यांनी स्वतः वस्तू हाताळून जोड्या तयार केल्यामुळे नमुना अवकाश त्यांना व्यवस्थित लिहिता येतो आणि संभाव्यता शिकण्याचा पाया मजबूत होतो. सापशिडी खेळण्यासाठी जो फासा वापरतात, ते दोन फासे आहेत माझ्या हातात आणि मी ते दोन्ही फासे एकाच वेळेला उडवतो तर वरच्या पृष्ठभागावर कोणकोणते अंक मिळतील हा संच तुम्हाला आता सगळ्यांना तयार करायचा. Thank you.